ब्रेक नंतर 7:12 बातमींमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे नांदेडमधून. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. आधीच्या अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे फक्त पंचनामे झाले, मात्र त्यांना मदत मिळाली नाही. आता पुन्हा अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागे काही आसमानी संकट थांबण्याचं नाव घेत नाही आहे. काल रात्रीसुद्धा नांदेड जिल्ह्यात काही भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. या अवकाळी पावसाचा फटका नांदेड जिल्ह्यातील डोंगरगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बसलेला आहे. तुम्ही पाहू शकता, ही 2.5 एकर केळीची बाग आहे जी पूर्ण अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहे. 3 महिन्यापासून नांदेड जिल्ह्याला याच गावातील लोकांना अवकाळी पावसाचा हा सर्वाधिक जास्त फटका बसलेला आहे. इतकी नुकसान मोठी झाली की कमीत कमी हेक्टरी 2 लाख रुपये तरी शेतकऱ्याला पोहोची झाली पाहिजेत आणि त्याच्या खात्यात पडली पाहिजे, अशी काहीतरी स्वर्ग माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर विचार करावा. केळीचं नुकसान साहेब रात्री 2 वेळेस झालेलं आहे साहेब. हे अगोदरच्या लॉटमध्ये जे काही बागा राहिल्या होत्या ते आता या लॉटमध्ये सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. मागच्या वेळेला ज्या वेळेला अवकाळी पावसाने इथे हजेरी लावली होती त्याचे पंचनामे देखील इथे पूर्ण झाले आहेत, पण अद्याप शेतकऱ्यांना काही मदत मिळालेली नाही आहे. आता ही 2.5 एकरची बाग आहे जी पूर्ण काढणीला आलेल्या केळीचं सर्वाधिक नुकसान इकडचं झालेलं आहे, आणि संपूर्ण या गावच्या आजूबाजूच्याही शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. रत्नागिरी जिल्ह्यात 4 ते 5 जून म्हणजे रविवार आणि सोमवारी विजेचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 ते 6 जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नये आणि पाण्याची उपलब्धता असेल अशा ठिकाणीच भात रोपवाटिका पेरणीची कामं हाती घ्यावीत असा विशेष सल्ला दापोली कृषी विद्यापीठानं दिला आहे. गाई म्हशी आणि इतर जनावरं झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.